नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जो आज सर रिपोर्ट आहे याच्यानुसार आपण काही चर्चा करणार आहे मित्रांनो आज मार्केटने काही बाउन्स बॅक घेतलेला आहे उद्या काय होणार आता नॉर्मली सगळ्यांना चर्चा आहे ज्यांना कॉल घेतली असतील त्यांना वाटत असेल उद्या दोनशे तीनशे पॉईंटची रॅली मिळावी आणि ज्यांच्याकडे पुट होल्ड आहे त्यांना वाटत असेल उद्या मार्केट जोरदार पडेल बरोबर दोन्ही प्रकारचे लोक आहेत सगळ्या गोष्टी आपण चेक करूया तत्पूर्वी आज जो आपण आपल्या टेलिग्रामला सुंदरम फायनान्स दिला होता साठी भन्नाट काम केलं त्यानं जवळपास नव्वद ते शंभर रुपयाची रॅली दिली त्याने किती जणांनी याला घेतला होता हे मला खाली कमेंट मध्ये सांगायचंय व्हिडिओला सुरुवात करूया निपटी आणि बँक निपटीच्या अपडेटला तत्पूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या कारण तरच येणाऱ्या काळातल्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळत राहतील मित्रांनो आज आपण पाहूया निपटीबद्दल सगळ्यात आधी बघायचंय अठरा चारशे वीस हे आजचं क्लोजिंग आहे पहिली गोष्ट आणि एक स्ट्रॉंग रिव्हर्सल दिलेलं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर हे बघा की छान स्ट्रॉंग रिव्हर्सल याच्यामध्ये मिळालेलं आहे आपल्याला आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय असेल तर एक ही आहे पहिली सपोर्ट गोष्ट अठरा दोनशे पन्नास आज इथे छान सपोर्ट घेतला महत्वाची गोष्ट काय तो वर जायचा प्रयत्न करतोय परंतु कालचा जो टॉप आहे त्याच्यावर तो टिकला नाही कालचा जो लो होता म्हणजे कालचा म्हणजे फ्रायडेचा याच्या खाली जाऊ शकला नाही इन केस तो थोडा स्ट्रेन दाखवतोय आजचं जे उसभर जी, उस जी निपटीची मुवमेंट होती आणि महत्वाची गोष्ट काय निपटी आणि बँक निपटी खूप दिवसात न बरोबर चाललेत ओके याचा अर्थ काहीतरी गडबड होऊ शकते बघूया आपण काय होणार याच्यामध्ये हार्डली जरी उद्या वर जायचा प्रयत्न केला तरी मला नाही वाटत की तो नॉर्मली याच्यावरती जास्त जाऊ शकतो अठरा पाचशे ते अठरा सहाशे नॉर्मली सकाळी सकाळी उद्या रेजिस्टन्स राहू शकतो अठरा पाचशे हा सकाळचा उद्या निफ्टीला लागेल प्लस मायनस वीस पॉईंट तुम्हाला चालतं हे लक्षात ठेवा एज पर डेली कॅन्डल आता आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊन बघूया जेणेकरून जी लोक इंटरडे करतात त्यांच्यासाठी थोडं इथे आपण चेक करूया ओके काय कंडिशन आहे त्याच्यामध्ये थोडा झूम करू आपण म्हणजे सगळ्यांना इथे दिसेल ओके छान पैकी बघा इथे आपल्याला ग्राफ्स काढू त्याच्यामध्ये जे निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आलेले आहेत ते ओके okay? येस yes, आता बघा याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा अठरा दोनशे पन्नास हे पंधरा मिनिटांमध्ये आलो आहे आपण जे लोक इंटरडे करतात त्यांच्यासाठी बेटर राहील ही गोष्ट तर एक गोष्ट मला अशी इथे होती आहे की आधी एकोणीस तारीख आहे बरोबर याच्यामध्ये थोडा मार्केटने अपट्रेंड जायचा दाखवलेला आहे प्रयत्न ओके एक बर थोडा सपोर्ट घेऊन वरच्या दिशेने चाललाय परंतु तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं तर इथे एक त्याला रेजिस्टन्स लाईन असेल उद्या उद्या म्हणजे अठरा चारशे पन्नास ही क्विक लाईन याच्यामध्ये रेजिस्टन्सची दिसेल आणखीन एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं तर हा एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे बघा एक टॉप पकडायला बरोबर हॅ टॉप पासून नॉर्मली इथपर्यंत जर मी एक विचार केला तर एक फ्लॅग ऑन पोल पण तो तयार करतो इन्व्हर्टेड लक्षात ठेवा आयदर साइड इकडची साईड आपल्याला रिस्की राहील इकडे जर आपल्याला ब्रेकडाऊन दिला तर जोरदार रॅली देऊ शकतो स्ट्रक्चर फॉर्म होते अजून कन्फर्मेशन नाहीये परंतु मला असं वाटतं ही सपोर्ट लाईनवर तुम्हाला उद्या लक्ष ठेवायचंय थे, जर शॉर्ट सेल करायचंय तुम्हाला जर उद्या पूटमध्ये बसायचंय तर तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे उद्या तर ह्या डाऊन साईडला पाहिजे ही जी ट्रेंड लाईन आहे जोपर्यंत तो ब्रेक करत नाही जोपर्यंत तो अठरा दोनशे पन्नासच्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला डाऊनचा विचार नाही करायचं ते जी करताय तर नॉर्मली तो तुम्हाला अठरा चारशे पन्नास किंवा अठरा पाचशेच्या वरती दिसला पाहिजे तरच तो तुम्हाला पुन्हा इथून वरच्या लेव्हलला घेऊन जायची शक्यता आहे हार्डली इथपर्यंत परत आणेल तुम्हाला तो ओके अठरा सातशे ओके okay, अठरा सातशेच्यावर जास्त टिकायची शक्यता खूप कमी आहे बघूया कारण त्याला डेलीमध्ये खूप स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे आत्ताच्या नुसार ओके okay? म्हणजे तेजी करायची तर याच्यावर करा आणि हां ज्यांना अगदी डिटेलमध्ये पाहिजे असतात मी रोज लेवल देतो याच्या हे आपल्या टेलिग्रामला दिल्या जातात बरोबर शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावर जाऊनच जॉईन करा म्हणजे काही स्टॉक्स असतील मार्केट रिकमेंडेशन मिळतील कारण आपला यूट्यूब आणि आपला टेलिग्राम कुठेच आपण जी काही माहिती देतो ती पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजने देतो कारण तुम्हाला ह्या गोष्टी इनडे मध्ये समजाव्यात हे झालं निफ्टी बँक निफ्टीचं निफ्टीचं झालं आता बँक निफ्टीकडे जाऊ आपण थोडं बँक मध्ये काय दिसतंय आपण इथे बघायचा प्रयत्न करूया ओके चला आता हा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे बँक मध्ये मोस्टली लोकांना बँक निफ्टी आवडते जर इथे बघितला तर एक छान गोष्ट याच्यामध्ये घडली आहे ओके काय घडली आहे बघू आपण ओके छान हॅमर बनवलेला आहे दिसतो इथे सगळ्यांना थोडा झूम करून दाखवतो इथे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर त्रेचाळीस चारशे चार इथून कालच्यापेक्षा तर त्याने सपोर्ट घेतलेलाच आहे ह्या लेवलला ओके त्रेचाळीस हजारच्या वर त्याने नॉर्मली सपोर्ट घेतलाय आणि तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर इथे त्याने एक रेजिस्टन्स पण पकडलेला आहे म्हणजे उद्याची कंडिशन मार्केटमध्ये जर हा थोडा इथून वर खाली होतोय ओके तर तुम्हाला वरच्या लेवलला थोडा रेजिस्टन्स असेल त्रेचाळीस पाचशेचा क्वीकमध्ये ह्या लेवल्समध्ये ओके त्रेचाळीस पाचशे त्याच्यानंतर त्रेचाळीस सहाशे ह्या थोड्या रेजिस्टन्स लेवल एक मिनिट हा तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथे त्रेचाळीस चारशे पंधरा ही लेवल आहे त्रेचाळीस सहाशे उद्या स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करेल लक्षात ठेवा जरी आज मार्केट बुलिश असलं लक्षात ठेवा आज इथे बुलिश झालंय मार्केट परंतु हा बाबा इथे बसलेला आहे याने जोरदार दाखवतोय की येणाऱ्या काळामध्ये हा पडू शकतो जोपर्यंत याच्या फिफ्टी पर्सेंट वर जायचा प्रयत्न करत नाही लक्षात ठेवा ह्या लेव्हल्स वर लक्ष ठेवा तुम्ही त्रेचाळीस सहाशेच्या वर जोपर्यंत क्लोजिंग देत नाही मोठी तेजी नको कारण हा ट्रॅप पण राहू शकतो ओके डेटा अजून बिअरिशच आहे सगळ्या कंडिशन मध्ये आता हे झालं डेली कॅटायम फ्रेम मध्ये हॅमर बनवतो विच इज पॉझिटिव्ह लक्षात ठेवा त्रेचाळीस हजार चारशे तीसच्या वर आपण बुलीस राहू शकतो ओके जो स्टॉप लॉस राहील तुम्हाला त्रेचाळीस दोनशे ठेवू शकता आता थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊन बघूया पंधरा मिनिटांमध्ये काय दिसतंय आपल्याला ओके चला पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला आत्ताच्या कंडिशन नुसार असं दिसतंय ओके येस थोडा झूम करू आपण याला थोडा झूम करायचं अजून सगळ्यांना छान दिसेल म्हणजे हे बघा छानपैकी ही झूम थोडा केलाय आपण पंधरा मिनिटामध्ये कारण आपल्याला आधीच्या लेव्हल्स कळणं गरजेचं कर आहे तुम्ही जर एक ऑब्झर्व इथे जरी आज बँक निफ्टी वरच्या लेवलला गेली काय प्रॉब्लेम नाही बुलीश होती दिवसभर परंतु हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स लाईन खूप इम्पॉर्टंट आहे त्रेचाळीस पाचशेचा म्हणजे उद्या जर तेजी करताय तर त्रेचाळीस पाचशेला ब्रेक करतोय तोपर्यंत तो तो वरचा मोठा विचार करू नका आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर हा एक सपोर्ट आहे बरोबर ही ट्रेंडलाईन सपोर्ट आहे तर त्रेचाळीस दोनशे पन्नासच्या खाली जर दिसला तर तुम्हाला पी साइडला चांगला फोकस मिळेल ओके तर दोन्हीकडे पण लक्ष ठेवा मला असं वाटतं की तो पोल बनवू शकतो ओके इन्व्हर्टेड पोल दोन्हीकडे पण सेम म्हणतायत थोडं बी कॉशियस राहावा कारण ते ट्रॅप होऊ शकतो आपण हां आता ज्यांना पंधरा एक पॉईंट काढायचे तर त्यांना कुठल्याही लेवलला म्हणजे प्रत्येक शंभर पॉईंटमध्ये तुम्हाला पंधरा वीस पॉईंट आपण काढतो आपले जे स्ट्रॅटेजीज आपण शिकवलेत त्याप्रमाणे ओके तर आय थिंक तुम्हाला बँक निफ्टीचं क्लिअर झालं निफ्टीचं क्लिअर झालं ओके दोघे पण आज बॅक दिलाय दोघे पण उद्या आयदर साइडला डायरेक्शन दाखवू शकतात नॉर्मल सेंटिमेंट उद्याचं जे मार्केटचं ते नॉर्मल ओपनिंग देऊ शकतो नॉर्मल बोलते स्ट्रॉंग नाही वाटत मला प्लस आपण काय ग्लोबल सेंटिमेंट इफेक्ट करतात त्याच्यावर हे आपण पाहून आपल्या टेलिग्रामला इन डेप्थमध्ये अजून डिटेल अनालिसिस उद्या सकाळी नऊ वाजता तर करणार आहोत हे झालं निफ्टी बँक निफ्टीचं आता थोडं आपण काही स्पेसिफिक स्टॉक्स कडे जाऊया म्हणजे आपल्याला स्टॉक्स वरून कळेल की कुठला स्टॉक्स कसा परफॉर्म करतोय आणि मी दोन प्रकारचे स्टॉक्स सांगेल काही बुलिश पण सांगेल काय बेअरिश पण सांगेल म्हणजे काय जर उद्या मार्केट पॉझिटिव्ह राहत आहे स्ट्रॉंग तर तुम्ही बुलिश स्टॉक्सकडे लक्ष द्या मार्केट जर पडतंय तर तुम्ही स्टॉक्सकडे लक्ष द्या हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये फक्त एज्युकेशनल पर्पजने मी तुम्हाला काही ग्राफ दाखवतोय तुम्ही अनालिसिस करा ट्रेड घ्या आणि परफेक्ट बना याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आपण बघितला आहे तो अदानी एंटरप्रायजेस इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल अदानी एंटरप्राइझेसमध्ये तर एक गोष्ट बघा त्रेचाळीस हजार पंचाहत्तर इथे पण एक छान गोष्ट आम्हाला ऑब्झर्व्ह झाली याच्यामध्ये की इथे पण एक फ्लॅग बनवायच्या तयारीत आहे थे, लक्षात ठेवा ओके फ्लॅग पोल पॅटर्न जो म्हणतो आपण चार हजार ऐंशी लक्षात ठेवा इथे चार हजार ऐंशी ही इम्पॉर्टंट लेवल असेल याच्यासाठी याच्यावर जर दिसतोय तर अदानी ब्लास्ट होऊ शकतो लक्षात ठेवा हो। याच्यावर मध्ये जोरदार रॅली येईल त्यामुळे उद्या वॉच लिस्टमध्ये ठेवा तुमच्या चार हजार इंचीच्यावर आपल्याला फक्त भेटला पाहिजे ही झाली पहिली गोष्ट याच्यानंतरनं दुसरं अजून एक दाखवतो तुम्हाला मी जस्ट डाईल जस्ट डाईलवर एक लक्ष द्यावा सगळ्यांनी जस्ट डाईल मध्ये आपल्याला काय दिसतंय हे थोडं इथे दाखवायचा प्रयत्न करतो ओके बरेच दिवस झालं तुम्ही जर एक बघितलं तर तो कन्सॉलिटेट होतोय इथून जोरदार खाली पडला आणि तो खाली बॉटम टेस्ट केलाय नॉर्मली इथे जर बघितला आपण आत्ताच्या नुसार तर ही एक लेवल आहे बघा रेजिस्टन्सी ओके छान एक असा बॉक्स बनवतो देतो ओके okay. म्हणजे सहाशे पन्नास ही लेवल तुमच्यासाठी मेक ऑर ब्रेक असेल किंवा उद्या जर सहाशे पंचवीसच्या वर दिसतोय तर सहाशे पन्नास पर्यंत तो दाखवू शकतो म्हणजे वीस पंचवीस पॉईंट तुम्हाला क्विक मिळतील मोठी रॅली कॅप्चर करायची आहे तर सहाशे पन्नासच्या वर जाऊन बसा सिम्पल ओके याच्या पुढचा सांगतो हे झाले दोन झाले बाईंगसाठी याच्यानंतरनं सेलिंगसाठी अँजल वन लिमिटेड एंजेल वन मध्ये जी दिसते आम्हाला याच्यामध्ये तर काय दिसतंय आपण बघूया थोडं झूम करू आपण त्याला एंजेल वन आहे अँजल वन मध्ये हे बघा इथे थोडं साइड आपल्याला इथे दिसते अजून स्पष्टपणे ह्या डाऊनसाइड मध्ये आपल्याला काय दिसतंय बघायचा प्रयत्न ओके आपल्याला okay? दिसत असेल आता याच्यामध्ये एक गोष्ट आम्हाला अशी ऑब्झर्व्ह झाली की तो थोडा सपोर्टवर येऊन बसलेला आहे ओके इथे एक थोडा सपोर्ट आहे आणि तो ब्रेक करायचं कंडिशनमध्ये आहे चौदाशे सव्वीस आहे चौदाशे वीसच्या खाली क्विक तुम्हाला चौदाशे पर्यंत तो घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्या खाली टप्प्याने अजून पंधरा वीस टक्के हळूहळू जाईल नॉर्मली मला असं दिसतंय की तो तेराशे पर्यंत असा खालच्या दिशेने येण्याची शक्यता आहे ओके नोट डाऊन करा पोजिशनल येईल एक दोन दिवसामध्ये नाही एखाद्या दिवसामध्ये दहावीस रुपये देईल तुम्हाला ठीक आहे एंट्राडे करताय दहा रुपये पंधराशे वीस रुपये मिळाले तर छोटी क्वांटिटी घेऊन बाहेर पडा काय प्रॉब्लेम नाहीये ओके हा झाला एक स्टॉक आणखीन एक शेवटचा स्टॉक्स तुम्हाला याच्यामध्ये देतो माझगाव डॉक शिपिया लिमिटेड मित्रांनो याच्यामध्ये मा पण आम्हाला असं दिसतंय की थोडं सेलिंग प्रेशर याच्यामध्ये जनरेट होतंय इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल तर थोडी एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ करतो बरोबर ही ट्रेंड लाईन असं हो दाखवत आहे की त्याने त्याचा सपोर्ट लेवल ब्रेक केलेली आहे आणि तो खालच्या दिशेने येऊ शकतो मला वाटतं ह्याला जर उद्या आठशे चाळीस आठशे अडतीसच्या खाली दिसतोय तर आपल्याला तो आठशे पर्यंत आरामात घेऊन जाऊ शकतो त्यामुळे थोडं लक्ष ठेवा याच्यावर उद्या आपल्याला याच्यामध्ये चान्सेस जर मार्केट निगेटिव्ह असेल तर फास्ट मुवमेंट मिळतील मार्केट पॉझिटिव्ह असेल तर स्लो मोमेंट मिळतील ओके माझगाव सहा सपोर्ट लाईन ब्रेक करताना दिसतोय ओके okay, मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण याच्यामध्ये तुम्हाला चार स्टॉक्स दिले आणि रोज नवीन काही ना काहीतरी मी द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या ॲडव्हान्स कोर्समध्ये ज्या टेक्निक शिकवतो हो त्यातल्या खूप साऱ्या टेक्निक्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देतोय आणि ज्यांना वाटतं की आम्हाला अजून डेप्थमध्ये शिकायचं आहे आम्हाला अनालिसिस करायचं ट्रेड घ्यायचे तर तुम्ही आमचा जी टीम नंबर आहे आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद याला कॉन्टॅक्ट करून आमच्या इन डिटेल्सविषयी माहिती घेऊ शकता कोर्सच्या तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणखी काय होय मला तुमच्या तुम्हाला, तुम्हाला माझ्याकडून हेही तुम्ही खाली मला कमेंटमध्ये थांबू शकता आणि आता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका थांबू येते पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद